शिक्षिका डॉक्टर करुणा जमदाळे इयत्ता तिसरी. चला तर मग रमाई भीमराव आंबेडकर पाठाविषयी जाणून घेऊया. रमाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनंद गाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धोत्रे होते, आईचे नाव रखमाबाई वसे होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले. भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सासरी त्यांचे नाव रमाबाई ठेवले. भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणत. 1907 साली बाबासाहेब मॅट्रिक झाले. मुंबईतील पोईबावडी येथील चाळीत ते राहण्यास गेले. बाबासाहेबांनी रमाईंना घरीच लिहायला वाचायला शिकवले. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन बाबासाहेब 1913 साली शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. त्यांनी पदवी प्राप्त केली तेव्हा रमाईचे सासरे रामजी मालोजी आंबेडकर व धीर आनंदराव यांचे निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबाची सगळी जबाबदारी रमाईंवर पडली. रमाईचा स्वभाव मितभाषी, दृढ निश्चयी आणि स्वाभिमानी होत्या. त्या कर्तव्यनिष्ठ व स्वसुख त्यागी होत्या. अशा खडतर स्थितीतही मनाची शांतता आणि घरातील एकोपा अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी फार कष्ट सोसले. बाबासाहेबांच्या अनुपस्थितीत त्यांच्या विधवा भौजाईला व तिच्या मुलाला त्यांनी अंतर दिले नाही. त्यांचे उत्तम प्रकारे पालन पोषण केले. हाल अपेष्टातही कधी कुरकूर केली नाही. काट कसरेचे प्रपंच करून पतीच्या अभ्यासात अडचण येईल अशी एकही गोष्ट त्यांनी केली नाही. दीन दलित समाजाचे भवितव्य सुधारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह रमाईंनी स्वतःला झिजवले. खूप दुःखे वाटायला आली तरी रमाईंनी कधी खंत बाळगली नाही. प्रसंगी एखादे सुख वाटायला आले तर त्या उडरूनही गेल्या नाहीत. रमाईंना कारुण्याची मूर्ती असे संबोधले जाते. त्यांच्यासमोर संकटाचे डोंगर उभे होते तरी त्या कधीही डगमगल्या नाहीत. त्यांनी शांतपणे सर्व संकटे झेलली. आपल्या दुःखांकडे दुर्लक्ष करून इतरांचे दुःख दूर केले. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग विषमता दूर करण्यासाठी केला. देशात दीन दलितांवर खूप अन्याय आणि अत्याचार होत असत. त्यांचा इतरांकडून नेहमी अपमान होत असे. त्यांना मान सन्मान व मानवी हक्क मिळावेत म्हणून सामाजिक न्यायाचा लढा उभारला. त्यांनी सामाजिक कार्यासाठी जीवन वाहून घेतले. अशा परिस्थितीत रमाईंनी संसाराचा गाडा समर्थपणे चालवला. त्यांनी आपल्या पतीस मोलाची साथ दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली व्यवसायात नाव कमावले. भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी मसुदा समितीत खूपच परिश्रम घेतले म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. बहिष्कृत कार्यकारिणी सभेची स्थापना करून पद दलितांच्या स्वावलंबन, स्वाभिमानी आणि आत्मोद्धारासाठी वसतिगृहांची स्थापना केली. सोलापूर येथे पहिली वसतिगृह सुरू झाले. पुढे त्यांनी शिक्षण संस्थाही सुरू केली. रमाईंचे धारवाड येथील वसतिगृहास भेट दिली. त्यावेळी तेथील वसतिगृहात त्यांना अन्नधान्याचा तुटवडा दिसला. मुलांना खायला एकही दाना नव्हता. दुकानदाराचे वाहन सामानाचे बिल थकले होते. त्यावेळी क्षणाचाही वेळ न दवडता रमाईंनी हातातल्या सोन्याच्या बांगड्या वसतिगृह प्रमुखांकडे दिल्या. त्या मोडून त्यातून आलेल्या पैशांचे धान्य व आवश्यक ते सगळे सामान आणले. जेवणाची व्यवस्था करून मुलांना प्रेमाने जेवायला दिली. असा प्रसंग पुन्हा येऊ नये म्हणून त्यांनी पुढच्याही काही दिवसांची बेगमी होईल एवढे अन्नधान्य भरून ठेवले. रमाईंच्या प्रेमाने वात्सल्याने वसतिगृहातील सर्व मुले भारावून गेली. त्यांच्या कारुण्याचा ओलावा सगळ्यांनी अनुभवला. रमाई दीन दलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या. सर्वांना आधार देण्याची रमाईची वृत्ती होती. स्वतःची सर्व स्वप्ने विसरून कुटुंबाच्या व समाजाच्या उज्ज्वल स्वप्नांना साकारण्यासाठी त्या शेवटपर्यंत झगडल्या. त्यांची जिद्द आजही सर्वांना प्रेरणादायी ठरते. रमाईंच्या माहेरचे आडनाव
धोत्रे असेही लावले जाते।